वेलकम टू रश्मीज रसोई। फिश फ्राय तर नेहमीच आपण खात असतो, पण मी आज तुम्हाला अख्खा हलवा अगदी 4 टेबलस्पून तेलात कसा फ्राय करायचा ही रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा। हलवा मच्छी फ्राय करण्यासाठी आपण हा मीडियम साईजचा पूर्णच हलवा घेतलेला। हे बघा कसे छानशे याचे स्लाइस पण करून घेतलेत, म्हणजे तुकड्या व्यवस्थित मी कापूनच आणलेला। नंतर तेल वापरणार आहोत 3 ते 4 टेबलस्पून। ह्याच्यासाठी आपण एक वाटण तयार करणार आहोत ओल्या मसाल्याचं, म्हणजे आमच्या कोळी भाषेत बोलतात ते। कोथिंबीर घेतली आहे मूठभर, पुदिना घेतला आहे, मिरच्या हिरव्या मिरच्या 4, लसणाच्या पाकळ्या 8 ते 10, आल्याचा तुकडा, ह्या सर्वाचा आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत। एक लिंब यूज करणार आहोत, घरचाच आगरीकोळी मसाला 2 चमचे, 1 चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ यूज करणार आहोत। सर्वात आधी नळाखाली म्हणजे पाण्याखाली हा हलवा स्वच्छ आपण धुवून घेऊया। हलवा धुवून घेतल्यावर हे जे मी वाटण तुम्हाला दाखवलेलं हे वाटण आपण तयार करून घेणार आहोत, म्हणजे हिरव्या वाटणाची ही पेस्ट आपण तयार करून घेऊया। हे बघा हे हिरवं वाटण आपण छानसं वाटून घेतलंय आणि मी यात थोडंही पाणी नाही घातलंय। हे बघा आता हे आपण मॅरिनेशनसाठी यूज करणार आहोत। नंतर ही स्वच्छ धुवून घेतलेली हलव्याची मच्छी ह्या ताटात मी काढून घेते। 3 ते 4 पाण्यात तरी किंवा नळाखाली स्वच्छ आपल्याला खवलं काढून ही धुवून घ्यायची आहे। जरी बाजारातनं त्यांनी खवलं काढली तरी पण आपण घरी थोडासा हात फिरवायचा किंवा सुरी फिरवून घ्यायचे। आणि हे बघा ह्याचं डोकं बघूनच तुम्हाला कळेल का किती फ्रेश एकदम ताजा हलवा होता ते। आता ही सर्व मच्छी आपण ह्याच्यात काढून घेतली आहे। आता ह्याच्यामध्ये सुरुवातीला आपण हे हिरवं वाटण आहे ते ॲड करणार आहोत। नॉर्मली मच्छीसाठी मी अशी ही फ्रेश पेस्टच बनवून घेते आणि कधीच ना आलं लसूण पेस्ट वाटताना पाणी ॲड करायचं नाही। ही पूर्ण पेस्ट आपण ह्याच्यावर काढून घेतली आहे। आता ह्यात चवीप्रमाणे मीठ ॲड करणार आहोत, नंतर हळद। हा घरचाच आगरीकोळी मसाला आहे तो यूज करणार आहोत आपण। हा मसाला नसेल तर तुमच्या साठवणीतला मसाला किंवा लाल मिरची पावडर यूज केली तरी चालू शकते। नंतर हा पूर्ण 1 लेमन आहे हा आपण स्क्वीज करून घेऊया ह्याच्यावर। ह्या लिंबाच्या ऐवजी तुम्ही कोकम आगाळ देखील यूज करू शकता। लिंब ॲड केल्यानंतर सर्व मच्छीला ह्या मसाल्याने व्यवस्थित आपल्याला कोट करून घ्यायचं आहे, म्हणजे मॅरिनेट करून घेऊया आपण ह्याला। सर्व तुकड्यांना दोन्ही साईडनी मसाला व्यवस्थित लागायला हवा। सर्व मच्छी व्यवस्थित आपण मॅरिनेट करून घेतली, आता लगेचच आपण ही फ्राय करणार आहोत। आज ही मच्छी आमच्या ऑथेंटिक आगरीकोळी पद्धतीने रवा किंवा तांदळाचं पीठ न लावताच आपण फ्राय करणार आहोत। तर चला गॅसवरचा पॅन देखील गरम झालाय, लगेचच ही मच्छी फ्राय करूया। गॅसवर आपण हा तवा गरम करत ठेवलेला जोपर्यंत मच्छीला आपण मॅरिनेशन करत होतो तोपर्यंत। आता ह्यात मी सुरुवातीला 2 टेबलस्पून एवढंच तेल घेते आणि गरज लागेल तसंच आपण तेल ॲड करणार आहोत। कारण का तुम्हाला सर्वांना माहितीच आहे का आम्ही आगरीकोळी लोक नॉर्मली मच्छी शॅलो फ्रायच करतो। तेल पण हे बघा छान गरम झालं आहे आपलं। आता एक एक करून ही हलव्याची तुकडी आपण तेलावर सोडणार आहोत।
कधी मच्छी तेलात सोडताना गॅसची फ्लेम आपल्याला हायवरच ठेवायची आहे. सुरुवातीला मी ह्या चार तुकड्या तेलावर सोडते. ह्या फ्राय झाल्या काच आपण उरलेली मच्छी पण अशाच पद्धतीने फ्राय करणार आहोत. आता मच्छी तेलावर सोडली आहे. एक ते दीड मिनिटासाठी आपण मीडियम फ्लेम गॅसची करून घेऊया आणि एक बाजू फ्राय होईपर्यंत आपण असंच ठेवायचं आहे. थोडंही त्याला हलवायचं नाही कालत्यानी वगैरे. एक मिनिटभर झाला आहे. हे बघा मच्छीला कसं छान तेल सुटलंय. आता एक्स्ट्राचं तेल आपण ॲड नाही करायचं. हे तेल आहे ना तवा थोडा असा ना टिंट करून ते तेल असं पसरवून घ्यायचं आहे म्हणजे सर्व तुकड्यांना व्यवस्थित तेल लागलं जाईल. आणखीन एक अर्धा ते एक मिनिटासाठी आपण गॅसची फ्लेम मीडियमवर करणार आहोत आणि मीडियम फ्लेमवरच एक बाजू त्याला फ्राय होऊ देणार आहोत. मीडियम फ्लेमवर आपण फ्राय करत ठेवलेली मच्छी आणखीन एक मिनटं झालाय. आता ह्याला पलटून घेऊया आणि कधी मोठी तुकडी असली का तुकड्या ह्या पलटवताना दोन कालते घ्यायचे म्हणजे तुकडी व्यवस्थित आपली पलटली जाते. एक एक करून सर्व तुकड्या ह्या मी पलटून घेते. तुम्ही बघू शकता एक एक करून सर्व तुकडे अगदी व्यवस्थित आपल्या पलटून झाल्यात. आता मीडियम फ्लेमवर मागची बाजू देखील आपण व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत. आणखीन एक ते दीड मिनटं झालंय मीडियम फ्लेमवर आपण ह्या तुकड्या फ्राय करत होतो. आता पुन्हा ही पलटून घेऊया. ही बघा मागची बाजू पण अगदी व्यवस्थित झाली आहे. आता ह्या सर्व तुकड्या आपण पलटून घेणार आहोत आणि एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. नंतर उरलेल्या तुकड्या पण अशाच फ्राय करून घ्यायच्या आहेत. एक एक करून सर्व तुकड्या आपल्या ह्या फ्राय करून झाल्यात. आता ह्या फ्राय झालेल्या तुकड्या आपण सर्विंग प्लेटमध्ये सर्व करणार आहोत. सुंदर असा फ्राय झालेला हा हलवा आपण ह्या सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेतोय. सर्वात आधी हे हलव्याचं डोकं ठेवूया आपण ह्याच्यावर. नंतर एक एक करून ह्या मी तुकड्या ठेवून घेते. तुम्ही बघितलंच असेल का अगदी चार टेबलस्पून तेलामध्येच आपण ह्या तुकड्या सर्व तळून घेतल्यात. ते पण शेलो फ्राय करून. पण तुकडी अगदी व्यवस्थित फ्राय करून झाली आहे. थोडी कच्ची राहिली नाही. तुम्हाला पण जर ही आमच्या आगरीकोळी पद्धतीने फ्राय केलेल्या हलव्याची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की आमच्या पद्धतीने एकदा तरी हे हलवा फ्राय घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेला हा हलवा फ्राय कसा झाला आहे ते. आणि हा हलवा फ्राय तुम्ही कोणत्याही मच्छीच्या कालवणासोबत देखील खाऊ शकता. तुम्हाला जर मी बनवलेल्या ह्या हलवा फ्रायचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.